नमस्कार रसिक मित्र हो. आर्ट कट्टा या यूट्यूब चॅनलच्या आर्टिस्ट स्पेस या कार्यक्रमामध्ये मी स्नेहल अलोणी आपल्या सर्व कलारसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्र हो, कलावंत कुठलाही असो त्याला सामाजिक जाण मात्र नक्कीच असते आणि म्हणूनच तर तो आपल्या कलेच्या माध्यमातून अचूक भाष्य करतो. जसे एका लेखकाला आपले मत मांडण्यासाठी एखादी कादंबरी कमी पडेल, एका कवीला त्याचा कविता संग्रह. पण काही व्यक्ती अशाही असतात ज्यांच्या हाती कुंचला येताच त्यांच्या रेषा बोलायला लागतात. सामाजिक भान ठेवून काढलेल्या या रेषा तिखट आणि बोचऱ्या जरी असल्या तरी त्यात मार्मिक सत्य असते. असेच कलावंत समाजाचा आरसा बनून समाजाचे प्रतिनिधित्व करतात. होय मित्रांनो, आजचे आपले कलावंत एक व्यंगचित्रकार आहेत जे त्यांच्या बिनधास्त पण बोलक्या रेषांनी सरळ सरळ विषयाला हात घालून समाज हितासाठी समाजकंटकावर नेहमी वार करतात. तर भेटूया तिखट बोचऱ्या पण सत्य मांडणाऱ्या बोलक्या रेषांचे जादूगार नागपूरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मोरे यांना. व्यंगचित्र तसं म्हटलं तर खूप कठीण माध्यम आहे. मग मी याच्यासाठी कठीण माध्यम म्हणतो कारण की व्यंगचित्रकाराला साहित्य आणि चित्र याची जोड असते. बरेचदा आपण असं पाहतो की ज्याच्याजवळ साहित्य आहे त्याला चित्र येत नाही किंवा ज्याच्याजवळ चित्र आहे त्याला साहित्याचं थोडंसं कमी ज्ञान असतं. तर हे दोघांचं मर्ज मिलाफ झालेला ही एक कला आहे. तर ही माझ्या मते थोडीशी एक उंच दर्जावर असायला पाहिजे. माझे वडील पोलीस खात्यात होते इन्स्पेक्टर या पदावर. तेव्हा त्यांची बऱ्याचशी गावाला ट्रान्सफर व्हायची आणि त्याच्यानंतर लगेच माझ्या वडिलांची ट्रान्सफर मग पोलीस लाईन टाकडी अकोल्याच्या पोलीस लाईन एरियात झाली आणि तिथे पर्यायाने मग त्यांना क्वार्टर वगैरे मिळालं आणि आम्ही तिथे शिफ्ट झालो. तिथे असं झालं की तिथले मुलं जे होते ते खेळण्यात वगैरे खूप जास्त हे होते आणि माझं ते वय होतं की काय चांगलं आणि काय वाईट एवढं हेपेक्षा एक बालमन खेळण्यात खूप जास्त रमलो आणि त्याच्यामुळे होतं काय की मग अभ्यासातून हळूहळू दुर्लक्ष व्हायला गेलं. मग एक वेळ अशी आली की म्हणजे दहावी तिथे असताना मी दहावी फेल झालो आणि या खेळण्यामुळेच वगैरे आणि याच्यामुळे नंतर मग सर्वांची घरांची टेन्शन वाढलं की काय करायचं आता दहावी फेल झाला याच्यानंतर काय. आणि मग नंतर त्यांच्या टेन्शनमुळे मलाही टेन्शन आलं की आता काय करायचं. पण पूर्वीपासून मी चित्रकलेत थोडासा बरा होतो व्यवस्थित होतो. तर मला आठवतं की सिनेमाचे काही पोस्टर्स किंवा असे काही पेपरमध्ये छापून यायचे मी ते कात्रण करून ठेवायचो आणि त्याच्यावरून अमिताभ बच्चन मिथुन चक्रवर्ती वगैरे सर्व ड्रॉ करत होतो आणि ते लोकांना म्हणजे दाखवलं की ते एकदम अरे वा खूप चांगलं काढलं. म्हणजे तेव्हा एवढं चांगलं नव्हतं पण त्यांना वाटायचं की हा एवढा लहान वयात असा करतो तो छान काढतो आहे. मग हळूहळू तिथून हुरूप वाढायला लागला की म्हणजे नाही हे करायला पाहिजे आपण. मग योगायोगाने वडिलांची ट्रान्सफर नागपूरला झाली आणि नागपूरला तर गव्हर्नमेंटचं चित्रकला महाविद्यालय होतं आणि ते पूर्वी सदरला असायचं सदरच्या आय टी आयमध्ये. तर तिथे मग ॲडमिशनसाठी गेलो. तिथे मग इथले लोक नवीन वातावरण तर माझी रॅगिंग वगैरे झाली आणि दोन मिनटं वाटलं की हे रॅगिंग आणि ह्या प्रकार मग सोडून द्यावं हे सर्व काही. पण नंतर वाटलं नाही पण यांच्यामुळे भिलो तर आपण आपलं जे उद्देश आहे की आपल्या ज्या फाईन आर्ट्समध्ये करायचं आहे ते राहून द्यायला आहे. मग बी एफ ए झालं. बी एफ ए नंतर मग एम एफ ए केलं, बी पी एड केलं. मग आता पी एच डीची तयारी करत होतो पण सध्या मग स्कूलचं याचं टेन्शनमुळं थोडंसं ते पी एच डी मागे राहिलं. पण अजून इच्छा आहे की पी एच डी करावी या क्षेत्रातून. तसं चित्रकला महाविद्यालय शिकताना सर्व मुलांचे ग्रुप असायचे. मग याच्या बी एफ ए एम एफ ए नंतर काय करायचं तर सर्व स्वप्न पाहतात जनरली की आपण स्टुडिओ उघडू. तर माझंही तसं स्वप्न होतं की मोठं झाल्यावर मग काहीतरी कॅनव्हास करायचे, पेंटिंग करायचा, स्टुडिओ करायचा, खूप मोठं नाव वगैरे करायचं आणि ह्या क्षेत्रात काहीतरी चांगलं काम करायचं. पण ॲट द सेम टाईम दुसरी बाजू अशी होती की वडिलांचं रिटायरमेंटचं एज झालं होतं आणि एक जेमतेम एक दोन वर्षात ते रिटायर होणार होते आणि मोठा भाऊ आर्मीमध्ये होता त्यांचा सपोर्ट होता. पण तरी आमची मोठी फॅमिली आहे, आम्ही सात भाऊ भावंड होतो तेव्हा आणि नंतर मग सर्वांचे लग्न झाले. तर ती प्रेशर होतं एक की आता फायनान्शियली काहीतरी स्ट्रॉंग होऊन आपल्या परिवाराला सांभाळायचं किंवा हे करायचं. तर त्या स्वप्नांना थोडासा तळा देऊन मग काहीतरी आपण जॉब करायचा असं ठरवलं.
तर मी बी एफ एच्या शेवटच्या वर्ष असतानाच मला असं वाटतं मी ॲडव्हर्टाईज एजन्सीमध्ये काम सुरू केलं. मग एक वेळ असा आला की प्रायव्हेटमध्ये खूप सारा स्ट्रगल आहे, वेळ भरपूर आहे पण पैसा कमी आहे, मग काहीतरी गव्हर्नमेंटच्या इथे ट्राय करायचं, म्हणजे एक बेस तयार झाला की मग आपण आपल्या आर्टकडे किंवा इथे लक्ष देऊ. मग असे दोन तीन ॲडव्हर्टाईजमेंट निघाल्यात टीचरशिपच्याच, कारण की मी ए टी डी केलेलंच होतं तिथे, तर कला शिक्षक म्हणूनच बनावं कारण की त्यात वेळही थोडासा मिळून जाईल अशी अपेक्षा होती त्यात. मग दोन तीन ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिले पण बऱ्याच ठिकाणी पैशाचीच मागणी झाली म्हणजे हे ते, तर मग काय करायचं. मग शेवटी सेंट जॉन्स हायस्कूल म्हणून आहे ती मिशनरीची शाळा आहे आणि 140 वर्ष जुनी शाळा आहे ती, तर तिथे इंटरव्ह्यू दिला. तर तिथे असल्या प्रकारची काही मागणी नाही आणि त्यांनी सरळ सरळ म्हणजे माझ्यात काय टॅलेंट आहे किंवा आर्टिस्ट किती गुणी आहे हे पाहूनच निवड केली. तर स्कूल जॉईन केल्यानंतर म्हणजे एक वेगळी कलाटणीच लागली असं म्हटलं तरी चालेल, कारण की स्कूल टायमिंग जो होता तो पूर्वी 3 पर्यंत होता, नंतर मग 2 पर्यंतच झाला. तर 2 नंतरचा जो माझा वेळ होता मी तो कलेला देऊ शकत होतो किंवा आर्टसाठी काहीतरी करायचं. तेव्हा मी नवीन जॉईन केल्यानंतर ते नव्या दमाचा जोश वगैरे, स्कूलसाठी काही करायचं, मुलांसाठी काही करायचं, आर्टसाठी काही करायचं, ह्या उद्देशाने मुलांसोबत मी म्हणजे शाळा संपल्यावरही बऱ्याच वेळ राहायचो आणि मुलांचे माझे असे रिलेशन असायचे की मी त्यांना आवर्जून सांगायचो की तुम्ही शाळा सुटल्यानंतर मी तुमचा शिक्षक नाही, तुम्ही आपण मित्रासारखंच राहायचं, जे काही तुम्हाला विचारायचं. आणि हे जे बंधन टीचर आणि शिक्षकाचं म्हणजे तेव्हा तुटायचं ना शाळा संपल्यानंतर, तेव्हा आम्ही खऱ्या अर्थानं म्हणजे जवळ यायचो आणि तेही मला जे बिनधास प्रश्न विचारायचे ज्यांना जे होतं त्यांच्या मनात काही बॅकग्राऊंड कसं करायचं, हे कसं करायचं, ह्युमन फिगर कशी, ॲनिमल फिगर कशी, तर तेव्हा ते डिटेल खऱ्या अर्थाने शाळेनंतर सांगण्यात जायचं, कारण की शाळेमध्ये काय होतं तो सिलेबसच कम्प्लीट करायच्या मागे आपण असतो आणि काही डेमॉन्स्ट्रेशन होतात, पण शाळेनंतर मी भरपूर वेळ म्हणजे 1 ते 1.5 तास 2 तास मुलांसाठी द्यायचो. आणि मी खरंच म्हणजे हा कला शिक्षकाचा जो अनुभव आहे किंवा हा काळ आहे तो खूप एन्जॉय करतो आणि आपल्या हातून काहीतरी मुलं घडतात आणि ते जेव्हा येऊन बोलून दाखवतात की सर आपने वो पढाया था, आपने वो किया था, तर हे शब्द जेव्हा होता की त्यांच्यामुळं आपल्यामुळं काही होऊन राहिलं तर तो एक आनंदाचा भाग असतो आणि खूप छान वाटतं. ते लँडस्केप करतानाही बऱ्याच मजेच्या मजेदार गोष्टी घडायच्या, म्हणजे आम्ही सकाळी 7-8 वाजता आपलं पूर्ण पेंट वॉटर कलर पॅलेट वगैरे घेऊन फ्रेम वगैरे घेऊन निघायचो, या मित्राला कलेक्ट करून त्या मित्राला कलेक्ट. बरेचदा तर म्हणजे सुरुवातीला असं असायचं की लँडस्केपचा स्पॉट काय शोधायचा, कुठल्या इथे जाऊन स्थळ कुठलं शोधायचं काढायचं, तर सुरुवातीला डोक्यात एकच असतं की एक झोपडी कंपल्सरी दिसलीच पाहिजे, म्हणजे झोपडी आलीच पाहिजे, एखाद 2 घरं रस्ता वगैरे हे काढायचं. आधी ह्युमन फिगरही जनरली यायचं नाही लँडस्केपमध्ये, नुसतं निर्जन काहीतरी एक स्थळ हे, नंतर मग हळूहळू त्यात ह्युमन फिगर वगैरे यायला लागली आणि नंतर मग करता 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 म्हणजे असं जाणवलं की असं काही गरजेचं नाही की घर असणं आवश्यकच आहे किंवा झाड असणं आवश्यकच आहे. आता कार्टून क्षेत्राकडे वळण्याचाही एक किस्सा सांगू इच्छितो की मी आधी करायचो पण ह्याला प्रोफेशन करायचं किंवा ह्याच्यात खूप एक्सेल करायचं एवढं काही डोक्यात नव्हतं. मला आठवतं कॉलेजचं दुसरं वर्ष असेल आणि यूथ फेस्टिवल सुरू होतं आणि ॲट द सेम टाईम कॉलेजचं गॅदरिंग पण सुरू होतं. तर कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये आम्ही ड्रामासाठी एकत्रित झालो होतो. विचार केला की हा ड्रामा सुरू व्हायला थोडा 1/2 तास वेळ होता, तर तेवढ्या वेळात काहीतरी गंमत म्हणून आपण कार्टून करू. पण झालं योगायोगाने असं की विषय आला होता प्लेग म्हणून, तर प्लेगच्या वेळी मग मी हे कार्टून काढलं की गणपतीच्या हातातले सर्व मोदक वगैरे खाली पडले आणि तो सुसाट गणपती धावून राहिला आहे आणि त्याच्या मागे उंदीर लागलाय खूप याच्यात आणि तो उंदिराला पाहून घाबरून पळून राहिलाय. तर होतं त्यावेळी असं की त्याच पिरियडमध्ये प्लेगचा पण आजार नागपुरातही पाय पसरत होता, तर तो प्लेग हा उंदरांपासून स्प्रेड होतो. तर असं ते मार्मिक मी चित्र तयार केलं, तर ते पाटील सरांना खूप आवडलं, म्हणजे प्रभाकर पाटील होते आणि ते जज होते, तर ते म्हणजे चित्र पाहूनच खुदकन हसले आणि लगेच मग नंतर मला तेही त्यांनी नंतर सांगितलं आणि मला त्यात पहिलं प्राईज मिळालं. मी आर के लक्ष्मणला फॉलो वगैरे करायचो, तर त्यातून त्यांचं कॉपी करून किंवा थोडंसं आपलं टाकून असं काही करून ते चित्र तयार केलं. नंतर वाटलं की नाही, आपण आपली स्टाईल किंवा आपलंही काही तयार करायला पाहिजे, ह्युमरही यात खूप महत्त्वाचा भूमिका पार पाडते, त्यामुळं माझं थोडंसं ह्युमरिक नेचर असल्यामुळं मी ते आणि रंग ह्याचं हे करून समोर माझ्या व्यंगचित्रकाराचा प्रवास सुरू केला.
मी बऱ्याच कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतले. मला 2 इंटरनॅशनल प्राइजेस आहेत आणि 4 नॅशनल प्राइज मला मिळाले आहेत व्यंगचित्रकार चित्रकारितेमध्ये. एक दिवस नांदेडला बाबू गंजेवार साहेब आमचे कार्टून कंपनीचे मेंबर आहेत, त्यांनी तिथे नांदेडला एक फेस्टिवल ठेवलं आहे, म्हणजे संमेलन होतं वर्षीचं. त्या संमेलनात आम्ही गेलो आणि तिथून बघितलं, पण तिथे त्या संमेलनात बोलबाला तिथेच मुंबई आणि पुण्याच्या कलाकारांचा होता, म्हणजे व्यंगचित्रकारांचा होता, की तेच बेस्ट. म्हटलं आपल्या इथे एवढे चांगले व्यंगचित्रकार असूनही आपण का मागे राहावं. मग तिथून येताना आम्ही गाठ बांधली की नाही, आपण आपल्या विदर्भातही आपल्या विदर्भाचा एक व्यंगचित्रकाराचा ग्रुप तयार करायचा. व्यंगचित्र क्षेत्रात जे आहेत ते वेगवेगळे विषय घेऊन आपण काम करत असतो. पॉलिटिकल विषय आहे, सोशल विषय आहे, किंवा शुद्ध व्यंग म्हणून आपण हे करतो, हास्यचित्र आहेत. तर हास्यचित्र तर आपण साधे जोकवर करू शकतो, पण पॉलिटिकल आणि सोशल विषयासाठी तुम्हाला चांगला गाढा अभ्यासच पाहिजे आहे माझ्या मते. माझी बरीच जी राजकीय व्यंगचित्रे आहे ती खूप प्रसिद्ध झाली आहे, आणि त्यात मी त्यासाठीच केलं की त्या व्यंगचित्रा व्यतिरिक्त पॉलिटिक्सचा अभ्यासही केलेला आहे. आणि माझ्या मते व्यंगचित्रकारांनी असं पार्शल राहायला नको की एकाच पक्षाचं किंवा हे पक्षाचं. मी मधल्या पिरियडमध्ये भाजप सरकारच्या विरुद्ध खूप सारे कार्टून काढले आहेत, मोदींच्या विरोधात खूप कार्टून काढले आहेत. तेव्हा मला जाणवलं की तो विरोधाभास आहे आणि ते होऊन राहिलं आहे, म्हणून ते विषय निवडले. बऱ्याच लोकांनी मला सोशल मीडियावर मग कमेंटही केलं की आप भाजपी विरोधी आहे, आप ऐसा आहे वैसा आहे. तर मी त्यांना सांगितलं की जेव्हा काँग्रेस होती तेव्हा त्यावेळेची मी तुम्हाला माझी व्यंगचित्र दाखवतो. तिथं मी सोनिया गांधीला टार्गेट केलेलं आहे, पुन्हा राहुल गांधीला टार्गेट केलं आहे. तर ॲज अ व्यंगचित्रकार म्हणून मी कधीच म्हणजे एका पक्षाला किंवा याला धरून राहिलो नाही, पण जिथं मला चुकल्यासारखं वाटतं किंवा जिथं असं वाटतं तिथं वार करावा तो चान्सही मी सोडत नाही, आणि मी तो चान्स घेतो आणि माझी व्यंगचित्र करतात. किंवा UPA आणि NDA हे दोन गव्हर्नमेंट सध्या रुलिंग आहे, म्हणजे पाठोपाठ कधी हे कधी ते चालतं. तर दोन्ही शेतकऱ्यांचं मी एकदा असं दाखवलं की खलबत्त्यासारखा खल दाखवला आणि त्यात शेतकरी दाखवला, आणि UPA आणि NDA दोघांच्या हातात खल दिलाय तो, म्हणजे तो दोघंजण ठेचून आले त्याला खऱ्या अर्थाने. म्हणजे ह्याचं सरकार आलं तरी त्याला ठेचण्याचा बिचाराचं, किंवा त्याचं सरकार आलं तरी ठेचण्याचं, म्हणजे शेवटी मरण हे शेतकऱ्याचं आहे. तर शेतकरी किती दैनावस्थेतून चालला हे त्याचं दुःखाचं चित्र मी माझ्या व्यंगचित्रकडून हे करून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा काही पॉलिटिकल आहेत, त्यात मी दाभोळकरांवर काढलेलं एक मार्मिक चित्र जे मला खूप अतिशय आवडलेलं आहे, की दाभोळकरांचं खून होऊन एवढं वर्ष गेली पण त्याची आतापर्यंत खऱ्या अर्थानं ज्या वेगाने तपासणी व्हायला पाहिजे ती तपासणी झालीच नाही, अजूनही ते मारेकरी फ्रीच आहेत. तर त्याच्यावर हेच काढलं की कासोच्या संथ गतीनं तो प्रवास चालू आहे, एक पोलीसवाला आहे टॉर्च घेऊन आहे, पण कासवाला समोर केलं आहे, म्हणजे कासवाच्या संथ गतीनं तो त्यांचा हे सुरू आहे, त्यांचं खुनाची केलेली तपासणी. आणि मागे कुणीतरी एक आकोडा दिला आहे, काही संघटना त्या होऊ देत नाही आहे, तर त्या संघटनेला ते होऊ देत नाही आहे, तर ते दाखवलेलं आहे. आणि तो पोलिसाचा नजर तिकडे आहे, म्हणजे ते तपास होऊ इच्छिते पण काही पॉलिटिकल प्रेशर आहे की ते होऊ देत नाही. तर ते खूप मार्मिक चित्र आहे. आणि रिसेंटली मी आता डॉक्टर आंबेडकरांवरही काही कार्टून केले आहेत, जवळपास ती 60 चित्र झाली आहे आणि ते 100 चित्र करायचा माझा मानस आहे. तर 100 चित्र केल्यावर मी त्याचं प्रदर्शन करेल. मी रिसेंटली श्री अमिताभ बच्चनसाठी, बच्चन जे आहेत आपले मेगास्टार अमिताभ बच्चनजी, त्यांच्यासाठी एक्झिबिशन केलं आहे. म्हणजे भारतभरातून माझ्या व्यंगचित्रकार मित्रांशी जो संबंध झाला या एवढ्या वर्षात, त्या सर्वांना कॉल करून म्हटलं की असं असं अमिताभ बच्चनसाठी करतो आहे. आणि अमिताभ बच्चनचं हो येईपर्यंत मला माहिती नव्हतं की हे यशस्वी होईल प्रदर्शन, पण मी सर्व मित्रांना सांगितलं की आपण ट्राय करते बच्चन साहेब को बुलाने का, अगर वो आ जाते तो अपने लिए बड़ी अचीवमेंट होगी. तर सर्वांनी म्हणजे ते न येतील असं ग्राह्य धरून चित्र पाठवली. ती पाठवता जवळपास 85 व्यंगचित्रकांची चित्र मला मिळाली, आणि त्यात 4 विदेशातली होती, म्हणजे एक कुवेतचा होता, एक इस्रायलचा होता, आणि इंडोनेशियाची होती, आणि एक कोणत्या कंट्रीची होती. तर 4 व्यंगचित्रकारांचे ते मिळून एक इंटरनॅशनल शोच मी सेंट जॉन हायस्कूल इथे आयोजित केला. सर्वांच्या जीवनात ना एक फेज येतो, निराशेचा फेज येतो, की तू त्याला फेस करावंच लागतो सर्वांनाच.
अमिताभ बच्चन पासून असो की तो नवाज सिद्दीकी पासून पर्यंत असो, तो सर्वांना फेस करावा लागतो. तसा माझ्या जीवनात असे फेस आलेले आहेत. सुरुवातीला मी जेव्हा लोकमतला कार्यक्रम काढायचो किंवा बाकी न्यूज पेपरमध्ये काढायचो तेव्हा रेटही खूप अशी होती की एखादं कार्टून करून 15 रुपयाला तुम्ही द्या, मी तर 15 रुपयाला एक कार्टून द्यावं लागत होतं. आणि तेही पैसे कधी मिळायचे, कधी मग ते संपादकाकडे किंवा त्या प्रेसकडे चक्कर मारावं लागत होते की नाही काल आणा परसो आणा. तर मग तेव्हा असा विचार यायचा की हे 15-15 रुपये जर आपण रोज एक कार्टून काढतो किंवा दोन काढतो तर त्याचं कॅल्क्युलेशन केलं की 30 रुपये महिना दोन जरी काढले तर ते महिन्याचे किती होईल आणि त्या महिन्याचे ते करून आपण खरंच म्हणजे ह्या 30 आणि 35 रुपये सर्व करू शकू का. तेव्हा तो प्रश्न पडायचा की म्हणजे हे विकल्यावर मला काय, एक कलाकार म्हणून जगणं वेगळं पण एक हे येतो की जगायला पैसाच लागतो तर त्या पैसा त्या कलेतून मिळेल की नाही. तर तेव्हा हे कॅल्क्युलेशन करून जो आकडा यायचा तो आकडा खूप निराश करायचा की नाही ह्याच्यात काही आपलं जगणं होणार नाही. तेव्हा मग ह्या भरोशावर म्हणजे ह्या आकडा पाहून असं वाटायचं की नाही हे फील्ड सोडून जायला पाहिजे आणि वेगळं काय करायला पाहिजे. तर असा कार्टूनचा प्रवास एकंदरीत चालू आहे आणि याच्यात भविष्यातही खूप चांगलं काम काही काम करायचं आहे. आणि व्यंगचित्रकार किंवा कोणीही कलाकार म्हणा तो आयुष्यभर शिकतच राहतो. तर जेव्हाही नवीन चित्र करतो किंवा कॅरिकेचर करतो किंवा कार्टून करतो तेव्हा आपल्या रेषा चांगल्या आल्या पाहिजे आणि हा माझा प्रयत्न असतो. तर हळूहळू ते स्लोली एक कासवगतीनं का होईना पण त्यात इम्प्रुव्हमेंट येत आहे आणि ते इम्प्रुव्हमेंट येता येता एक त्याच्यामुळं या सर्कलमध्ये तरी व्यंगचित्रकार म्हणून ओळखला जातो आणि तेवढं तरी नाम कमावलेलं आहे. तर मित्रांनो, हे होते नागपूरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मोरे. आर्टिस्ट स्पेसच्या इतर कलावंतांना भेटण्याकरिता आमच्या आर्टकट्टा या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या एपिसोडला एका नवीन कलाकारासोबत. नमस्कार.